नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. मागच्या महिन्याच्या 29 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यामधील भोकर तालुक्यातील भोशी, खरबी, वागद, चितगिरी या गावातील शेत शिवारामध्ये अतिवृष्टीने कहर केला. सतत पडत असलेल्या या भयंकर अशा पावसामुळे नगदी पीक असलेल्या केळी, हळद आणि ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याचबरोबर तूर, हरभरा, गहू, ज्वारी आणि त्याचबरोबर फळबागा आणि भाजीवर्गीय पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अतिवृष्टीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज या अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. भोशी, खरबी आणि चितगिरी शेतशिवारातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. भोशी गावातील काही पीडित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथावेदना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समोर मांडल्या आहेत. कशा प्रकारे अतिवृष्टी झाली आणि पिकांचं कशा प्रकारे प्रचंड नुकसान झालं याची माहिती शेतकऱ्यांनी थेट बांधावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिली आहे. मी काय बोललो तर राजकीय बोललो पत्रकार उभे झाले त्याच्या अधिक अपडेटसाठी आमची लोकप्रिय वेबसाइट www.dtnewsindia.online वर आपण लॉग इन करू शकता. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.